आणि यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी हाती येते. या घडीची सगळ्यात मोठी बातमी, विनयभंग प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झालेला आहे. विनयभंग प्रकरणी आव्हाडांना मोठा दिलासा ठाणे कोर्टाने दिलेला. या प्रकरणी आज दिवसभर सुनावणी सुरू होती. विनयभंग केल्याचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी जितेंद्र आव्हाड यांनी कोर्टात धाव घेतलेली होती. जितेंद्र आव्हाड यांना आता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला, त्यामुळे आव्हाडांना मोठा दिलासा मिळालेला आहे. गर्दीमध्ये एका महिलेला ढकललं आणि त्यानंतर या महिलेनं आपला विनयभंग झाला अशी तक्रार पोलिसात दाखल केलेली होती. आणि याच प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी जितेंद्र आव्हाड यांनी कोर्टात धाव घेतलेली होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर अखेर जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. आता हा जामीन मंजूर करताना कोर्टानं नेमके कोणते मुद्दे मांडले हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण मुळात विनयभंगाचं 354 कलम लावलं हे चुकीचं आहे असं आव्हाड म्हणालेले होते. आणि त्यांनी याबद्दल आपल्या आमदारकीचा राजीनामा देखील प्रदेशाध्यक्षांकडे सोपवलेला होता. आणि या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतलेली होती. आज सकाळपासून या प्रकरणी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आले. जितेंद्र आव्हाड हे एका राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत आणि त्यामुळे ते आपल्या बळाचा वापर करून दबाव आणू शकतात असा युक्तिवाद कोर्टात करण्यात आलेला होता. आणि त्यांच्या कोठडीची मागणी, त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आलेली होती. दुसरीकडे आव्हाड हे सहकार्य करतील, मात्र मुळात विनयभंगाचा कलम चुकीचं लावण्यात आल्याचा आरोप स्वतः आव्हाडांनी केलेला होता. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर अखेर आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय.